कारण की माझ्या नातेवाईकांमध्ये होते की ऑलरेडी त्यांची डिलिव्हरी इकडे झालेली, त्यांनी मला सांगितलं की हा हे हॉस्पिटल छान आहे म्हणून. आणि मग मी तेच नाव नोंदवलं फर्स्ट मंथपासूनच आम्हाला कळल्यानंतर. मग 12 तारखेला मला पोटात दुखायला लागलं अचानक आणि माझी खूपच इमर्जन्सी केस होती. अक्षरशः म्हणजे 20 मिनिटामध्ये डॉक्टरांनी बेबी हातात दिला आमच्या, इतकी इमर्जन्सी केस. म्हणजे खूपच कोऑपरेटिव स्टाफ पण आहे आणि खूप लवकर आम्हाला सर्विस दिली. सर्विस बद्दल खूप छान आहे, म्हणजे जेवणाची सुविधा, क्लिनलीनेस आणि डॉक्टरांचे विजिट्स, त्यांचे कन्सल्टेशन्स वगैरे एकदम टाइम टू टाइम अपडेट्स आणि इतर गोष्टीमध्ये पण खूप हेल्पफुल आहे. आणि जसं नाव आहे आणि जसे डॉक्टरांची म्हणजे परिचय आणि त्यांची जशी कन्सल्टेशन आहे त्या हिशोबाने आम्ही खूप सॅटिस्फाईड आहोत. आम्ही या हॉस्पिटलमध्ये इथे नाव नोंदवल्यापासून. फॅसिलिटी कशा आहेत इकडच्या? इकडच्या फॅसिलिटी खूप छान आहे, म्हणजे जेवण खूप छान पद्धतीने. नाही म्हणजे आता ओपीडीला आला होता तर ओपीडीमध्ये सुरुवात झाली, तिथून मग सोनोग्राफी वगैरे. हो, इथे सगळं इनहाऊसच होतं. सोनोग्राफीला इकडे तिकडे इतर हॉस्पिटलसारखं कुठे पळावं लागत नाही की सोनोग्राफीसाठी इकडे जावं तिकडे जावं, ब्लड चेकअपसाठी. इथे सगळं इनहाऊसच होतं, त्यामुळे जी गैरसोय होते किंवा काही वेळेचं काही वेळ म्हणजे विदिन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम सगळ्या चेकअप्स आणि कन्सल्टेशन आणि म्हणजे भरपूर वेळ वाचला जातो इतर म्हणजे दुसरं कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेलो असतो तर त्या कम्पॅरेटिव्हली टाईम आमचा खूप वाचला. बाकी छान, थँक्यू.